नमस्कार मित्रांनो, सुप्रभात सगळ्यांना. मी अत्री मुळे तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण जी मुंबई दर्शन सिरीज चालू केली आहे त्याचा हा चौथा आणि शेवटचा भाग आहे. तर आता मी माहिमला आहे आणि याच्यानंतर आता आपण चाललो आहे बँड्राला. तर पहिले आपण बँड्रा फोर्टला जाणार आहे आणि तिकडून तिकडच्या आजूबाजूचे जे जागा आहेत ते बघणार आहे. तर आता आपण बँड्रा फोर्टच्या मेन गेटमधून एंटर केलं आहे. माझ्या पाठी बघताय तुम्ही गेट आहे आणि इकडून एंटर केल्याच्या नंतर आपल्याला आहे ना एका बाजूला गार्डन दिसतं आणि एका बाजूला दिसतो सी फेस. तर या बाजूला सी फेस आहे आणि या बाजूला गार्डन आहे आणि एकदमच स्ट्रेट गेल्यावर तुम्ही बघता इकडे पाठीमागे ना पायऱ्या आहेत आणि इकडे गेट आहे. तर आता आपण पहिले तिकडे जाऊया आणि बघूया तिकडे वर काय. मे बी वर पण गार्डनच आहे आणि हा किल्ला आहे ना हा 16व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी बांधलेला. तर पहिले हा पूर्ण किल्ला होता. तर या किल्ल्याचं हळूहळू आहे ना गार्डनमध्ये रूपांतर केलं. आता आपण किल्ल्यामध्ये एंटर झालो आहे आणि एंटर केल्या केल्या ना हा तुम्ही बघितलं असेल तिकडे सगळ्यांची नावं वगैरे लिहिली आहेत. तर हाच किल्ला नाही पण जर तुम्ही कुठे पण गेला तर माझी रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही कुठे पण किल्ल्यावर जात आहे दुसऱ्या कुठल्या पण महाराजांचा किल्ला जरा हा किल्ला जरा तर तिकडे ना नावं वगैरे ते लिहू नका ते एकदम खराब वाटतं. तर ही माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. आणि इकडून एंटर असं आपल्याला समोरच सी फेस दिसतो आणि इकडे ना खाली तुम्ही बघताय ना एक रस्ता आहे. तर हा रस्ता आहे ना कुठे जातो माहीत नाही. तर आपण तिकडे जाऊया आणि बघूया रस्ता कुठे जातो आणि त्याच्या अगोदर आपण इकडे वर जाऊया. इकडून पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांनी वर जाऊ. आता पायऱ्यांनी मी वर आलो आहे आणि इकडे ना मस्त व्ह्यू पॉईंट आहे. माझ्या पाठी बघताय तुम्ही ब्रिज आहे सी फेस वगैरे. आणि इकडून जेव्हा आपण या ज्या पायऱ्या अजून पुढे वर गेलो ना तर तिकडे गार्डन आहे. तर तिकडे गार्डनमध्ये तुम्ही नाही जात आहे तर इकडूनच थोड्या वेळ बसतो आणि इकडून खाली रिटर्न जातो. आणि तो रस्ता कुठे जातो ते मला बघायचं आहे. तो रस्ता आपल्याला इकडून वरून पण दिसतो तर तो अजून पण म्हणजे कुठे एंड होतो ते दिसत नाही. तर आपण त्याचा एंड शोधूया आणि आता इकडून खाली जाऊया. तर आता खाली उतरलो आहे मी पूर्ण आणि हा पाठीमागे रस्ता आहे. तर आता आपण स्टार्ट करूया बघूया कुठे जातो. तर आता आपण या रस्त्याच्या एंडिंगला पोचलो आहे. तुम्ही पाठी बघू शकता माझा रस्ता संपलेला आहे आणि इकडे आपल्याला समोरच हे वर्ल्ड सीलिंग दिसतं आणि इकडेच बाजूला आपल्या देवीचं मंदिर आहे. तर आपण आता वर जाऊया आणि बघूया इकडे म्हणजे कोणती देवी आहे आणि काय इकडचा इतिहास वगैरे तो थोडं जाणून घेऊया तिकडे विचारूया. परत यायलाच लागतात आणि ते कार्यक्रम नवरात्र पूर्ण कार्यक्रम असतो.
बाकी छोटे मोटे कार्यक्रम चालू असतात, पण एक खाली प्रे होते खाली नवस बोलले जातात की आपलं माझं काम काय झालं काय तुझ्यासाठी होतं हेच नव्हतं असतं, बाकीचे काही नसते. आणि त्याच्यातले श्रद्धांच्या बाबतीत जो आलेला माणूस आहे तो परत येऊन सांगतो की आई माझं काम केलं मलाच काय देतो तुम्ही म्हणतो, पण तुम्हाला काय स्वच्छतेला काय जायचं असेल तिला ते देऊ शकतात धनाद्रव्य आपलं काय असेल ते. तर अशा प्रकारचं हे मंदिर आहे इथे दृष्टी आमची आहे की कार्यरत आहे आणि हे ठरल्याप्रमाणे कार्यक्रम जे आहे ते चालू आहे. वेगवेगळ्या ठिकाणा इथे फिटनेस स्पॉट्स आपले लोक पण इथे एकदा जेवण करतात प्रसाद घेतात अशा प्रकारचं ते स्पॉट आहे की इथे एक फॉरेनरला पण आपल्या सिरियलमध्ये आपण सिरियल बघतो त्याप्रमाणे हिंदू संस्कृती त्यांना फार आवडते आणि अशा प्रकारे एक मंदिर आहे त्या ठिकाणी आपलं लग्न व्हावं होतं अशा प्रकारे लग्न पण एक फॉरेनर येऊन पण ते करून गेलेले आहे असे ते कार्यक्रम लहान सांगतच असतात लग्न कार्य वगैरे होतात आणि ते आलेल्या माणसाला मनसंधी मिळत असते प्रत्येक माणूस तिथून बरोबरच राहते ते आपल्याला ठिकाणी चांगलं मिळालं आणि पाहायला आणि ते सिरियल असल्यामुळे लोक आकर्षित होतात की बरोबर आहे बांद्रा फोर्टमध्ये एक वेगळंच मंदिर अशा प्रकारचं आहे की ते बोकाट नाही कुठे गर्दी नाही आणि आल्यानंतर मला सांगितलं असं लोकांचं म्हणतो. आता मंदिर मंदिरामधून आपण आता खाली उतरलं आणि इकडे समोर मंदिराला फेसिंग समुद्राचे आणि समुद्राच्या कडेला आहे म्हणून देवीचं नाव कडेश्वरी आहे. तर हे कोळी लोकांचं मंदिर आहे आणि हे स्वयंभू आहे आणि जागृत देवस्थान आहे. तर याबद्दल मला स्वतःला माहिती नव्हती, इकडे जास्त त्यांनी सांगितलं असं गुरुजींनी, इकडे कोणाला जास्त माहिती नाही आहे या मंदिराबद्दल. तर हे एकदम म्हणजे प्रसन्न वाटलं मला तिकडे जाऊन. तर तुम्हाला पण जर पाहिजे असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता, एकदम मनाला शांती मिळणारी जागा आहे. तर आता आपण इकडून पुढे जाऊया दुसऱ्या जागेवर. तर आता आपण बाहेर आलेलो आहे फोर्टमधून, तर आता आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटवर जाऊया. आणि ही आजूबाजूला तुम्ही बघताय ना तर इकडे पार्किंग आहे, पे अँड पार्क आहे इकडे पण. तर इकडे बाईकची पार्किंगचे 20 रुपये फक्त आणि कारच्या पार्किंगचे 30 रुपये. तर आता इकडूनच जवळ असलेलं फेमस असं माउंट मेरी चर्चला आपण जातोय. तर आणि इकडून आपण जेव्हा बाहेर येतो ना तेव्हा इकडे लेफ्ट साईडला आपल्या बँडस्टँड आहे आणि पुढून आपण राईट साईडला गेलो ना तर तिकडे वर थोडंसं माउंट मेरी चर्च आहे. आता बँडस्टँडच्या बाजूला आहे आपण आणि इकडेच लाईनीमध्ये ना सेलिब्रिटी लोकांची घरं पण आहे इकडे राईट साईडला. तर आता एक्झॅक्ट कुठे आहे ते मला माहीत नाही पण आहेत इकडे सेलिब्रिटी लोकांची घरं. आपण चर्चच्या बाहेर पोचलेलो आहे आणि इकडे कॅन्डल्सची वगैरे दुकान आहेत. तुम्ही पाठी बघताय आणि अजून काय 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 गोष्टी आहेत इकडे. इकडे पाठीमागे चर्च आहे माझ्या आणि मी इकडे थोडे दिवस आधी आलेलो म्हणजे 1 महिन्या अगोदर. तर तेव्हा इकडे आतमध्ये जायला एंट्री अलाउड नव्हती पण आता इकडे आत आपण जाऊ शकतो. तर चला आता आपण आत जाऊ.
मजा घ्यायचा वेळ आलाय आणि हा आपला चौथा आणि शेवटचा व्हिडिओ होता. मुंबई दर्शन सिरीज इकडे संपते आणि याच्यानंतर वेगवेगळे व्हिडिओ येतील दुसऱ्या जागेवरचे. तर मला जेवढी माहिती होती मुंबईमधल्या जागांची म्हणजे फेमस ठिकाण आहे, तर ती माहिती मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. जर तुम्हाला ती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ मी इकडे सेंड करतो. बाय बाय.